नमस्कार, मी श्वेता भावसार। स्वस्त आणि मस्त रेसिपीजच्या आजच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण काकडीपासून एकदम हलका फुलका नाश्ता बनवणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे, घरात असलेल्या साहित्यामध्ये झटपट तयार होतो। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। काकडीचा हा नाश्ता बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 2 किसलेल्या काकड्या घेते। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा काकडी कडू निघते, तर किसण्या अगोदर तुम्ही थोडंसं टेस्ट करून घ्या। आता त्यामध्येच एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण 1 कप बारीक रवा टाकतो आहे आणि त्याच कपाने मोजून मी 1/2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते पण टाकूयात। तर आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिश्रण कोरडं झालेलं आहे, यामध्ये आता मी 3 मोठे चमचे आंबट दही टाकते। तुम्हाला जर दही टाकायचं नसेल तर तुम्ही ते 1/2 लिंबाचा रस टाकू शकता। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे, तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत एक बॅटर तयार करून घेऊयात। तर हे बघा, इथे मी अशा कन्सिस्टन्सीचं एक बॅटर तयार करून घेतलं। ज्या कपाने आपण मोजून रवा घेतला होता त्याच कपाने मोजून मला 1/2 ते 1/2 कप इथे पाणी लागलेलं आहे। तर आता यावरती आपण झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटासाठी हा रवा भिजण्यासाठी ठेवून देऊ। रवा भिजतोय तोपर्यंत आपण या नाश्त्यासाठी लागणारी एक चटणी तयार करून घेऊ। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर यामध्ये मी 2 मिडियम साईजचे टोमॅटो टाकते। टोमॅटोंना मध्ये मी चीर दिलेली आहे, शिजल्यानंतर सालक ती सहजपणे निघते। आता यामध्ये आपण 8 ते 10 सुक्या लाल मिरच्या टाकूयात आणि यावरती झाकण ठेवून आता आपल्याला टोमॅटो आणि सुक्या मिरच्या छान सॉफ्ट होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट मी शिजवून घेतलं। टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेला आहे, मिरच्या पण सॉफ्ट झाल्यात। तर आता गॅस बंद करून आपण हे टोमॅटो आणि मिरच्या काढून घेऊयात आणि हे थंड होण्यासाठी आता आपण ठेवून देऊया। टोमॅटो आणि मिरची दोन्ही थंड झालेलं आहे, तर आता आपण टोमॅटोची साल काढून घेऊन ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात। आता यामध्ये आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी चिंच, थोडंसं काळं मीठ आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला मिक्सरला हे सर्व छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, चटणी मी मिक्सरला वाटून घेतली। आता ह्या चटणीला आपण एक तडका देऊयात। त्यासाठी गॅसवरती मी तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, तेल गरम झालेलं आहे। 1 छोटा चमचा मोहरी पण तडतडलेली आहे। 7 ते 8 मेथीचे दाणे टाकते, 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने। गॅस बंद करूयात, तडका पण आपला इथे तयार झालेला आहे। तर हा तडका आता आपण चटणीमध्ये टाकूयात, मिक्स करून घ्यायचं। तर इथेही आपली नाश्त्यासाठी लागणारी चटणी तयार झालेली आहे आणि आपला रवा पण छान भिजलेला आहे। एकदा मिक्स करून घेऊयात। बॅटर थोडंसं घट्ट वाटते, तर यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी मी अजून टाकते। परत एकदा मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूयात। तर इथे आपल्या नाश्त्यासाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे। तर आता आपण नाश्ता बनवण्यासाठी घेऊयात। त्यासाठी गॅसवरती मी 1 तवा ठेवलेला आहे, 1 चमचा तेल टाकते। तेल पूर्ण तव्याला छान स्प्रेड करून घ्यायचं। तर आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला या बॅटरपासून पुरीच्या आकारा एवढे छोटे छोटे डोसे बनवून घ्यायचे आहेत। एका वेळेला 3 ते 4 डोसे हे आरामात तयार होतात। तर एकदम मध्यभागी टाकू नका, चारी बाजूला 4 बनवून घ्या। मध्ये टाकलेला डोसा लवकर जळतो, त्यामुळे मी चारी बाजूला 4 बनवून घेते। तर एका बाजूने आपण 3 ते 4 मिनिट स्लो गॅसवरती हे होऊन देऊयात। तर हे बघा, 3 ते 4 मिनिट मी एका बाजूने स्लो गॅसवरती हे डोसे शिजवून घेतले। तर असे हे वरतून थोडेसे कोरडे दिसायला लागले की आता आपल्याला हे फ्लिप करून घ्यायचे आहेत। हळूवारपणे चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे तुम्ही फ्लिप करून घ्या। आता यावरती थोडंसं तेल टाकून आपण दुसऱ्या बाजूने पण 2 ते 3 मिनिट हे डोसे शिजवून घेऊयात। दुसऱ्या बाजूने शिजायला जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनिटात दुसऱ्या बाजूने छान शिजले जातात। तर हे बघा, दोन्ही बाजूंनी मी डोसे छान शिजवून घेतलेले आहेत। तर आता आपण हे काढून घेऊयात। राहिलेल्या बॅटरचे पण सगळे डोसे तुम्ही अशाच प्रकारे करून घ्या। एकदम सोपी रेसिपी आहे, घरी असलेल्या साहित्यामध्ये एकदम झटपट तयार होते। इथे तुम्हाला काहीच भिजत घालायची गरज नाही आहे किंवा काहीच वाटायची गरज नाही आहे। तर या उन्हाळ्यामध्ये हा काकडीचा हलका फुलका नाश्ता एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। तुमच्या घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत गुड बाय।